गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर. एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा. श्री लक्ष्मी सहकारी व्यावसायिक दूध संस्था खंदाळ इथलं मतदान आज झालेलं आहे आणि तिथला निकाल आता घोषित झालेला आहे. लक्ष्मी सहकारी दूध संस्था खंदाळच्या आज झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्र प्रमुख राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मार्तंड जरळी यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन पॅनलने राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि हत्तरगी गट यांच्या सत्ताधारी विकास आघाडीला धूळ चारित सर्वच्या सर्व जागा जिंकून खंदाळच्या दूध संस्थेत 17 वर्षानंतर परिवर्तन आणले आहे. सर्वसाधारण मतदारसंघात जे उमेदवार संचालक म्हणून निवडून आले त्यांची मी नावं एकदा वाचून दाखवतो. ही नावं पडलेल्या मतांप्रमाणे असतील. ज्याला जास्त मतदान झालेले त्याचं नाव पहिलं असेल. बोडके संदीप विजय, चिरमुरी नामदेव मारुती, चिरमुरी सचिन दुंडाप्पा, पाटील राजेंद्र सिद्धगोंडा, कोनुरी मल्लाप्पा भीमा आणि मगदुम शिवानंद शंकर. महिला राखीव या मतदारसंघात जे बहुमताने निवडून आलेले उमेदवार आहेत ते श्रीमती घोडके दीपा राजेंद्र, श्रीमती चौगले शिल्पा मल्लाप्पा. इतर मागासवर्गीय मतदारसंघात बहुमताने जे निवडून आलेले आहेत त्यांचं नाव आहे परिणी ज्योतिबा तुकाराम. अनुसूचित जाती जमाती या मतदारसंघात दावणे सुनील शंकर हे बहुमताने निवडून आलेले आहेत. विमुक्त जाती भटक्या जमाती या मतदारसंघामध्ये गस्ती अप्पासाहेब शिवाजी हे बहुमताने निवडून आलेले आहेत. पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये तुम्ही सर्वांनी जे सहकार्य केलं, तुमच्या ग्रामपंचायतीच्या लोकांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी आणि माझा जो सगळा स्टाफ आहे तो तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. पारदर्शक पद्धतीनं आणि तुम्ही जे नियोजन केला शॉर्टिंगचं ते आम्हाला खूप छान वाटलं. 15 वर्ष आम्ही या ठिकाणी काम करत असताना विरोधी पक्षामध्ये तुमचं शॉर्टिंग हे मला खूप छान वाटलं. एकत्रित निकालाचा तोल जो आहे एक शॉर्टिंग करण्याची पद्धत मला वेगळी पद्धत या टीमची तुमची चांगली. दादा 15 वर्षानंतर हे जे परिवर्तन झालेलं आहे तुमच्या गावामध्ये बहुमतानं तुम्ही निवडून आलेलं आहे तुमचं पूर्ण पॅनल, त्याबद्दल तुम्हाला असं वाटतंय आणि तुमच्या पुढचे 17 वर्षानंतर मॅडम हा पॅनल विजय झालेला आहे. आणि 17 वर्षामध्ये गेले 1.5 वर्ष राजू जाधव यांनी भरपूर कष्ट घेऊन या पॅनलसाठी मेहनत घेतली आहे आणि हा विजय हा आमच्या सर्वांचा नसून सर्व सभासदांचा आहे. आणि त्यात मेन म्हणजे ही निवडणूक लागती की नाही लागती ही शंका होती, त्यात राजू जाधवनी मोठं श्रेय घेऊन ते इलेक्शन लावण्याचा प्रयत्न केला याबद्दल मी या सर्व सभासदांचा व राजू जाधव यांचा मी पूर्णपणे आभारी आहे. आमच्या पॅनलला 17 वर्षानंतर श्रेय भेटलेलं आहे, अति आनंद होतोय. आणि हे सगळा जे आहे सर्व जे आहे हे सर्व सभासदांचा निर्णय होता की पॅनल बदलायचं किंवा हे सर्व
व्यक्तींना बदलून नवीन एक पॅनल आणायचं हे सर्व सभासदांचा निर्णय होता, त्याबद्दल सर्व सभासदांचे धन्यवाद। जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन दुंडप्पासह लता बालकर, खंदाळ।